गोवा बनावटीच विदेशी मद्य वाहतूक आणि विक्री करणाऱ्या कोल्हापुरातील पाच जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं अटक करून त्यांच्याकडील सहा लाख एकोणसाठ हजार रुपयांचं मद्य आणि पाच दुचाकी गाड्या असा आठ लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या वतीनं करण्यात आली नववर्षारंभ आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ही मोठी कारवाई करण्यात आली कोल्हापूर शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोर काही व्यक्ती गोवा बनावटीची बेकायदा मद्याची देवाणघेवाण करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त वाय एम पवार यांच्या आदेशान्वये कोल्हापूर जिल्हा अधीक्षक गणेश पाटील आणि उपअधीक्षक बापूसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पथकातील जवान साध्या वेशात पाळत ठेवून होते गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला सावित्रीबाई फुले हॉस्पिटल जवळ एक व्यक्ती दुचाकी स्प्लेंडरवरून येत असल्याची आढळली या गाडीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रवासी बॅगा अडकवलेल्या होत्या ही व्यक्ती हॉस्पिटल समोर येऊन बॅगा खाली उतरवून थांबली असता काही वेळानं दोन व्यक्ती आपल्या ऍक्टिवा आणि प्लेझर मोपेड दुचाकीवरून तिथे आले हे दोघे एक एक बॅग घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानांनी त्या तिघांना पकडलं बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या त्यांना अटक करून चौकशी केली असता हा मद्याचा साठा साने गुरुजी वसाहत इथे एका भाड्यानं घेतलेल्या घरात असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी छापा टाकला असता घरासमोर दोन दुचाकी लावल्या होत्या त्यातील एका मोपेडवर पिशवीत कागदी पुठ्ठ्याचा बॉक्स होता त्यामध्येही मद्याच्या बाटल्या आढळल्या घरात जाऊन पाहिलं असता तिथंही दोन व्यक्ती सापडल्या घराच्या एका खोलीमध्ये विविध ब्रँडच्या मद्याच्या बॉक्सचा सा साठा करून ठेवल्याचं आढळून आलं हे सर्व मद्य चोरट्या गोवा राज्यातून आणल्याचं स्पष्ट झालंय घरामध्ये सापडलेल्या सईद अब्दुल्ला गडवाले उर्फ पिंटू आणि नागेश दीपक भोसले यानं हा साठा आपल्या मालकीचा असल्याचं कबूल केलं त्या ठिकाणी दुचाकी जप्त करून दोघांना अटक केली हे घर भाड्यानं घेतलं असून घर मालकाला मद्य साठ्याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं या गुन्ह्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा लाख एकोणसाठ हजार रुपयांचं मद्य आणि पाच दुचाकी गाड्या असा आठ लाख बत्तीस हजार केलाय मद्य गोवा राज्यातून खरेदी करून नववर्षारंभ आणि नाताळ करता परिसरात विक्री करण्याकरता आणलं होतं असं अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितलं त्या आरोपींनी आम्हाला आणखी पुढची माहिती दिली आणि देवकर पान या भागात एका राहत्या घरामध्ये जे बंद स्वरूपात होतं त्याला त्याच्यात ते त्यांनी आणखी जास्तीचा माल त्यांनी स्टोर करून ठेवला होता आणि त्या घरावर आम्ही छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ पहिली आणि दुसरी आणि दोन्ही कारवाई म्हणून एकोणऐंशी बॉक्स विविध ब्रँडचे जे कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणलेले होते असे मिळून आलेले आहेत या एकूण कारवाईमध्ये आम्ही दोन गुन्हे नोंदवून त्याच्यामध्ये पाच वाहनं जे आपल्याला मागे दिसतात मोटरसायकल एकूण एकोणऐंशी बॉक्स आणि एकूण विविध ब्रँडचा मिळून सहा लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मद्यसाठा साठा जप्त केला आहे आणि एकूण मध्यमालाची किंमत जवळजवळ आठ लाख तीस हजार रुपये वाहनांची किंमत म्हणून भाड्यानं घेऊन त्यामध्ये घर मालकाला माहिती न देता अवैध मद्याचा साठा करून विक्री होत असल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांना घर भाड्यानं देताना पूर्ण पडताळणी करूनच घरं भाड्यानं द्यावीत असं आवाहनही गणेश पाटील यांनी केलंय या, के या कारवाईत निरीक्षक संभाजी बर्गे दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील के बी नडे संदीप जानकर सागर शिंदे सचिन काळेल विजय शिंगारे यांचा समावेश होता